मी नगरसेवक रमेश शंकर धोंगडे, माजी स्थायी समिति सभापति, विद्यमान नगरसेवक, नाशिक देवळाली व्यापारी बैंक संचालक। नवराष्ट्र पेपर ने प्रथम जे पुरस्कार नाशिक शहरा मध्ये दिले जात आहे, प्रामुख्याने त्यांनी जे ज्या लोकांनी कोरोना मध्ये काम केलं त्याची दखल घेऊन या ठिकाणी आज जे पुरस्कार देत आहे त्यामध्ये प्रामुख्याने मला सांगावंशी वाटतं की कोरोनाच्या काळामध्ये बिटको हॉस्पिटल हे माझ्या प्रभागात असल्यामुळे त्या ठिकाणी 5,500 लोकांची जैन संघटनेच्या माध्यमातून रॅपिड टेस्ट करून त्या ठिकाणी 1200 ते 1500 लोक पॉझिटिव्ह त्या ठिकाणी शोधले। त्याच्यानंतरही ते तिथपर्यंत न थांबता बिटको हॉस्पिटल येथे प्रत्येक पेशंटला कुठल्याही समाजाचा असो त्याला ॲडमिट करण्यापासून रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्यापर्यंत रात्री बेरात्री अहोरात्र आम्ही कधी विचार केला नाही। मी स्वतः त्या ठिकाणी त्या प्रकरणात पॉझिटिव्ह आलो होतो आणि पॉझिटिव्ह आलेला असतानासुद्धा ह्या कामात मी थांबलो नाही आणि हे काम करत असताना अतिशय मनाला असा अभिमान वाटला त्या ठिकाणी अंतविधी असो घरचे स्वतःचे कुटुंबसुद्धा त्या बॉडीला हात लावत नसताना आम्ही त्या ठिकाणी स्वतः जाऊन अमरधाममध्ये त्या बॉड्यांचे अंतविधी केला। हा अभिमान आहे, हाच अभिमान ठेवून नवराष्ट्र पेपरनी जो आम्हाला आज या ठिकाणी पुरस्कार दिला त्या पुरस्काराचे आम्ही ऋणी राहू, अशीच आपली उत्तंग भरवी नवराष्ट्र व नवभारतची राहील। आणि आज पत्रकार दिन आहे, पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बांधवांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। नाशिककरांच्या वतीनं, माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।